तर मुख्यमंत्र्यांच्या मुलाची सीट आधी जाहीर झाली असती तर बाकीच्या उमेदवारांना असं वाटलं असतं. मुख्यमंत्र्यांनी आपल्या मुलाच्या जागेचाच विचार केला असं रामदास कदमांनी म्हटलंय. तर फडणवीसांनी स्वतः श्रीकांत शिंदेंनी उमेदवारी जाहीर केल्यानं युती किती घट्ट हे दिसून आल्याचंही त्यांनी म्हटलंय. मुख्यमंत्र्यांच्या मुलाची सीट जाहीर झाली असती, बाकीच्या उमेदवारांना असं वाटलं असतं की मुख्यमंत्री फक्त आपल्या मुलाचं बघतायत, आमचं काय. मग कुठलाही मुख्यमंत्री, कुठलाही एकनाथ शिंदेऐवजी कोणी असता, तर त्यांनी हेच केलं असतं की आधी बाकीच्या ज्या जागा आपल्या आहेत, सिटिंग जे आपले खासदार आहेत, त्यांच्या जागा सोडून घेणं आणि मग शेवटी आपला स्वतःचा विचार करणं हे सबळ घ्यायन. आणि मी आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचं मनापासून आभार मानतो. मी त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी एकनाथ शिंदेला जाहीर करायला लावली नाही, त्यांनी स्वतः जाहीर केली आणि दाखवून दिलं आमची युती किती घट्ट आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.